एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांच्या न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सश्रम कारावास, 8,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना फेजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली होती. राजू उर्फ पिंटू बैजू कवडे राहणार विटाभट्टी कारखाना परसोडा मार्गे असे शिक्षा सुनावण्यास आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजूच्या परिचयातील एका व्यक्तीची पत्नी घरी परत येत नसल्याने त्याला जडीबुटीचा पाला हवा होता. पाला आणण्यासाठी एक कुमारिका हवी असून जडीबुटी फक्त रविवारीच आणावी लागते असे सांगून राजू हा 13 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी एका अल्पवयीन तरुणीला दुचाकीवर बसून जंगलात घेऊन गेला. यावेळी त्याने तरुणीला भेबडीची पाने तोडायला सांगितली. तरुणीने पाने तोडून राजू जवळ दिली. यावेळी राजूने तिचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर राजूने फैजलपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जंगलात गेल्यावर 2 अनोळखी इसम आले. त्यांनी मारहाण करून ओढणी व दुपट्ट्याने आपले हातपाय बांधले. त्यानंतर झुडपात नेऊन चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेनंतर दुचाकी तेथेच सोडून आपण पळत परत आलो. तरुणी सुद्धा घरी परतली. दोघेही जखमी असल्याने आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो असा बनाव राजूने तक्रारीत रचला. परंतु घटनास्थळाच्या पंचनाम्यात पीडितेने सत्यस्थिती पोलिसांना सांगितली. सदर घटनेसंदर्भात राजूने बनाव रचला असून त्यानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगून पीडितेने आपबीती पोलिसांसमोर कथन केली. यापूर्वी सुद्धा राजूने आपले लैंगिक शोषण केल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राजू विरुद्ध बलात्कारासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांच्या न्यायालयात 5 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून उर्मिला जोशी यांच्या न्यायालयाने आरोपी राजूला 10 वर्षे सश्रम कारावास, 8,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.